तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक। गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न आता मार्गी लागला असून ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यावर असलेल्या शेलू गावच्या परिसरात गिरणी कामगारांसाठी भव्य संकुल उभारण्यात येत आहे, तर जानेवारी महिन्यात या संकुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे। 1982 मधील तीव्र संपामुळे मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या होत्या, त्यामुळे गिरणी कामगारांना अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागला होता। महाराष्ट्र सरकारने या गिरणी कामगारांना अनुदानित घरे मिळवून देण्यासाठी खाजगी विकासकांच्या भागीदारीत गिरणी कामगार घरकुल योजना राबवली आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाने शेलू येथे जागा निश्चित केली आहे। राष्ट्रीय मिल मजदूर संघ, गिरणी कामगार संघर्ष समिती, रयतराज कामगार संघटना, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन आणि सेंचुरी मिल कामगार एकता संघ या गिरणी कामगारांच्या प्रमुख संघटनांनी शेलू येथील कर्मयोगी एव्हीपी रियाल्टी यांच्या जागेची पाहणी करून या जागेस मान्यता दिली असून तसे पत्र म्हाडा आणि महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागास दिले आहे। गिरणी कामगारांच्या घरासाठीची जागा निश्चित झाली असून आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम लवकरच सुरू केले जाणार आहे। दरम्यान या गृहसंकुलांसाठी उल्हास नदीतून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना देखील मंजूर करण्यात आली आहे। प्रश्न आता असा आहे की गेले 25 वर्ष गिरणी कामगारच्या घरासाठी आम्ही संघर्ष करतोय। आम्ही सगळेजण गिरणी कामगारांना घरं मुंबईत मिळावी अशा तऱ्हेचा आमचा एक सगळ्यांचा मनोदय होता, परंतु गिरणी कामगारांच्या गिरण्यांच्या जमिनी ह्या तिथील सरकारनं तिथल्या युनियननं एकमेकांनी संगतम चावून संपूर्णपणे विकल्या। आता एकही इंच जमीन त्या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी राहिलेली नाही आणि म्हणून वारंवार हा संघर्ष आम्ही त्या ठिकाणी करत असताना गिरणी कामगार मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयापर्यंत त्यांच्या घरापर्यंत आम्ही गेलो आणि नंतर मग आता या ठिकाणी आत्ताच्या ह्या इलेक्शनच्या अगोदर 2 दिवस अगोदर ह्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली की गिरणी कामगारांना 81,000 घरं आम्ही देणार आहोत। आणि मुळात असं आहे की हा जो प्रोजेक्ट आहे सेलूचा ह्याला हा आम्ही 4 वर्षापूर्वी पाहिला होता आणि त्याच्यामध्ये 5 जागा आम्ही ज्या सिलेक्ट केल्या होत्या त्याच्यापैकी ही एक जागा आम्ही सिलेक्ट केली होती। त्याला कारण असं आहे की सेलू स्टेशनच्या अगदी 3 मिनिटांच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे आणि वातावरण चांगलं आहे, समोर माती राहणं हे आहे आणि इथलं एकूणच परिस्थिती बघितल्यानंतर आता जो कॉरिडॉर रोड येणार आहे आपला विरारवरून आणि त्याच्यावरती 15-20 मिनिटाच्या अंतरावर पनवेल शहर आहे, काही अंतरावरती आहे ती मेट्रोचा प्रोजेक्ट या ठिकाणी होतो आहे, या ठिकाणी चांगलं टेक्निकल कॉलेज आहे ह्या समोर या ठिकाणी, हे सगळं काय होत असताना आणि एकूणच बघितल्यानंतर गिरणी कामगार संघर्ष समिती आमच्या युनियनचं नाव आहे, मग आम्ही आणि माझे सेक्रेटरी प्रवीण येरुंकर, आम्ही लक्ष्मण मुळे आमचे उपाध्यक्ष, आम्ही ह्या परब मॅडम आहेत आमच्या सचिव आहेत, आम्ही विचार केला आता 22-25 वर्ष ह्या ठिकाणी राहायचं परत जागा तर नाही आहे मुंबईमध्ये, आम्ही सिलेक्ट केलेल्या सगळ्या जागा त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि मग आम्ही अगदी हे केलं, इथलं आम्हाला चांगले सर मिळाले पंडे सर आमचे फाळके सर आणि त्यांच्यावरती आम्ही चांगलं ह्या ठिकाणी डिस्कस केलं आणि मग सांगितलं की असं असं आहे, जेव्हा हे पहिल्यांदा प्रोजेक्ट बघायला आलो त्यांनी आम्हाला सॅम्पल प्लॅट दाखवला आणि सॅम्पल प्लॅटमध्ये आमच्या सगळ्या गृहिणी आहेत आमच्या भगिनी इथे नाहीत कोण, त्यांनी काही सुधारणा त्यांच्या दृष्टिकोनातून केल्या आणि हे पाहिजे ते पाहिजे आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की त्या तात्काळ त्यांनी सुद्धा मान्य केल्या आणि त्या पद्धतीनं ते ह्या ठिकाणी 320-325 स्क्वेअर फुटाचं घर ह्या ठिकाणी ते बनवणार आहेत आणि म्हणून ठीक आहे लांब असलं तरी पण ते मुंबई शहर आता इतक्या वाहनाने जोडलं गेलेलं आहे, मेट्रो मेरो ट्रेन या तिचे आमची ट्रेन आणि या ठिकाणी बसेस ही सगळी व्यवस्था इतक्या मोठ्या तऱ्हेने झालेली आहे, तर ह्या स्टेशनपासून शेलू स्टेशनपासून दादरला आपण 1 तास 20 मिनिटात पोचतो आणि घाटकोपरला 1 तासात पोचतो, ठाण्याला आपण जवळपास 45 मिनिटात त्या ठिकाणी पोचतो, अशा तऱ्हेने जर हा प्रोजेक्ट असेल आणि या ठिकाणी आम्हाला आमच्या पद्धतीने जर मिळत असेल तर ह्या प्रोजेक्टचं आम्ही स्वागत केलेलं आहे।
सब कसं आहे म्हणजे की हे जे गिरणी कामगार जे घरांचं जो का लढाई आहे गेले 25 वर्ष आम्ही लढतो आहे आणि शेवटी सरकारने आता गेल्या 2 महिन्यापूर्वी एक टेंडर काढले त्या टेंडरमध्ये सेलू आणि वांगणी तर ते सेलू आम्ही काही 2014-15 वर्षापूर्वी सेलू स्टेशन आम्ही मान्य केलं होतं हा जो प्रोजेक्ट होता ते आम्ही सर्व संघटना येऊन बघितलं होतं आणि सेलू स्टेशनला आम्ही मान्यता दिली होती की आम्ही आम्हाला इथे घरं जे भले 30,000-40,000 घरं द्याल ते आम्हाला मान्य आहेत आणि सरकारने त्याची दखल घेऊन सरकारने आता प्रोजेक्ट एक हे केलं आहे आणि त्यांना आपले दादासाहेब फाळके टाउनशिप यांना जे टेंडर यांचा पास झालेला आहे आणि आम्हाला आनंद वाटते की होतो आहे की आपण हा जो प्रोजेक्ट आहे सेलू इथे जास्तीत जास्त 30,000-40,000 लोकं कशी घरं इथे बांधली जातील आणि ती कामगारांना कशी मिळली जातील कारण की आम्ही 25 वर्ष लढाई करत असताना आम्हाला भरपूर अनुभव आला आहे काय की सरकारने जर द्यायचं असतं तर मुंबईमध्ये कधी दिलं असतं पण आता सरकार मुंबईमध्ये द्यायला मनस्थिती नाही आहे त्यामुळे आम्ही हा सेलू स्टेशनला हे जे प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये जास्तीत जास्त गिरणी कामगारांना कसं घर मिळेल आणि त्यांना सरकारने किंमत ठरवली 15 लाख त्याच्यापैकी 5.5 लाख रुपये सरकारने ऑलरेडी पैसे प्रत्येक टेनर कामगारांच्या मागे 1500 कोटी म्हाडाला जमा केलेले आहेत आणि बाकीची जी रक्कम आहे ती 9.5 लाख रुपये ते 9.5 लाख रुपये आम्हाला मंजूर नाही आहे तरी पण आम्ही सरकारशी चर्चा करून की 6 लाख कशी करता येईल आणि ती 6 लाखामध्ये ते विकासाचा प्रश्न नाही आहे ते सरकारने गिरणी कामगारांचा संघटनांचा प्रश्न आहे ते आम्ही सरकार बसून आम्ही डिस्कस करू आणि 6 लाखापर्यंत गिरणी कामगारांना कसं घर मिळता येईल आणि हा जो प्रोजेक्ट आहे ते चांगल्या पद्धतीने आहे आणि जे विकासक त्यांचे जे संचालक मंडळ आहे ते आज आम्हाला जे काही 2-4 वेळा आम्ही त्यांची मुलाखत झाली आहे आणि त्यांच्या ह्याच्यावरनं आम्ही ते प्रत्यक्ष आलो आणि खूप आनंद वाटला की इथे जर प्रोजेक्ट इथे जर गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घर मिळतील आणि त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त आज 1,10,000 लोक आहेत निदान मुंबईमध्ये काही 10-15,000 लोक घर मिळणार आहेत पण बाकीची जी घरं जर ह्या प्रोजेक्टमध्ये जास्तीत जास्त ते उपलब्ध करून द्यावी याशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि आम्ही कामगार म्हणजे महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन ह्या ठिकाणी जास्तीत जास्त कामगार आणून त्यांना घर कसं उपलब्ध होऊन मिळेल हे आम्ही प्रयत्न करू. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, नेरळ. अब अपना खुद का घर पाइए सिर्फ 0 डाउन पेमेंट पर, साथ में 6 महीने तक कोई EMI नहीं भरना है. है ना कमाल का ऑफर? तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772-7219-7177-01. तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत. म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकरमध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी. तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी. संपर्क क्रमांक 9355-154-154. मॅक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात 1,000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.